नमस्कार मित्रांनो, येत्या 25 तारखेला आणि 26 तारखेला होणाऱ्या तुमच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहे आणि समोर ढकलण्यात आलेल्या आहे। आता या परीक्षेबाबत आरोग्य विभागाने अधिकृत प्रेस नोट जाहीर केलेले आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, कोरोना पॅन्डेमिकमध्ये काम करण्यासाठी आरोग्य विभागास अधिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या अनुषंगाने आम्ही तातडीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला। त्या अनुषंगाने आम्ही मेसर्स नॅसा कम्युनिकेशन प्रा लिमिटेड यांच्यामार्फत कंपनीकडून पदभरतीचे काम पाहण्यासाठी त्यांना करारबद्ध करण्यात आले। या अटी आणि शर्तीनुसार सर्व पेपर वगैरे आणि प्रश्नसंच पत्रिका तयार करण्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची होती आणि ते सर्व नंतर गोपनीयरित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढी जबाबदारी ही आरोग्य विभागाची होती। आणि त्यानंतरची जे सर्व प्रोसेस आहे, उद्या संकेतस्थळाची स्थापना करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालय अधिग्रहित करून बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे व गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्वस्वी जबाबदारी ही कंपनीची होती। परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाने कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य वेळोवेळी केले। कंपनीने केलेल्या सर्व कामकाजाचा प्रगती पार अहवाल आरोग्य विभागाने घेतलेला आहे। विभागाचे सहकार्य, वेळोवेळी केलेली मदत या सर्व पार्श्वभूमीवर सुद्धा मेसर्स नॅसा कम्युनिकेशन प्रा लिमिटेड कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यास व आवश्यक असणारी बैठक व्यवस्था करण्यास अपयशी ठरली आहे। एकूणच परीक्षेची सर्व तयारी वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे मेसर्स नॅसा कम्युनिकेशन प्रा लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी 24/9/2021 संध्याकाळी 7 असमर्थ असल्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागास कळवले। आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, आता अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवारास परीक्षेस बसण्याची संधी नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्राप्त झाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार लक्षात घेता गट क संवर्गाकरता 25/9/2021 व गट ड वर्गाकरता 26/9/2021 रोजी आयोजित केलेली लेखी परीक्षेचे आयोजन येथे पुढे ढकलण्यात येत आहे। अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाल्याची खात्री करूनच सर्व परीक्षेचे सक्षमपणे व पारदर्शकपणे भविष्यात आयोजन करण्याच्या हेतूने हा निर्णय माननीय आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून घेण्यात आलेला आहे। सर्व उमेदवारांना परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे जो तुम्हाला मानसिक त्रास झालेला आहे, त्याकडून विभागाकडून या निवेदनाद्वारे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे। बघा, दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे म्हणे, बघा तुम्ही प्रवासासाठी जे पैसे खर्च केले, इतक्या दिवसापासून हॉल तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला जो मानसिक त्रास झाला, या सर्वासाठी एक फक्त शब्द दिलेला आहे, बघा विभागाने दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही। म्हणजे दिलगिरी व्यक्त करून एक प्रकारे आपली जबाबदारी येथे विभागाने झटकून टाकलेली आहे आणि तुमचे पैसे येथे पाण्यात गेलेले आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क व गट ड सवर्गाची परीक्षा लवकर घेण्यात येईल व परीक्षेची नियोजित सर्व तारीख उमेदवारांना कळवण्यात येईल। हा निर्णय सर्व उमेदवारांना व विभागाच्या संकेतस्थळावरून वैयक्तिक संपर्क क्रमांकावर तसेच ईमेल आयडीवर अवगत करण्यात येत आहे। परीक्षेची नियोजित तारीख कंपनीमार्फत पूर्वतयारी पूर्ण करून तसेच सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता करून लवकरच निश्चित करण्यात येईल। तर बघा, हे जे पोर्टल आहे, आता हे पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी कंपनी मित्रांनो आता काही वेळ घेणार आहे आणि हे पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आता तुमचे हॉल तिकीट येणार आहे। तरी तुमचे हॉल तिकीट येत्या 15 येऊ शकते आणि तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवायला हवा, कारण येत्या महिन्यामध्ये मित्रांनो आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक आणि जिल्हा परिषदेअंतर्गत जी 5 आहे यासाठीसुद्धा पेपर होणार आहे। त्यामुळे हाच अभ्यास तुम्हाला त्यालासुद्धा कमी पडणार आहे आणि तुम्ही हा अभ्यास कंटिन्यू ठेवा, कारण या दोन्ही परीक्षा जवळजवळ काही दिवसाच्या अंतराने तुमच्या होऊ शकतात आणि या दोन्ही भरतीचा तुम्हाला लाभ होऊ शकतो। म्हणून तुम्ही मित्रांनो चांगला अभ्यास सुरू करा। परीक्षा आता रद्द झालेली आहे ही एक शाश्वत सत्य आहे आणि तुम्हाला आता तुमचा अभ्यास बंद न करता कंटिन्यू ठेवायचा आहे। आमच्या टेलिग्राम चॅनलवर तसेच आमच्या यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ मित्रांनो आरोग्यभरतीविषयी आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब दिस चॅनल। थँक्यू सो मच गाईज।